ठाणे नगर निगम के अतिक्रमण विभाग के सहायक आयुक्त महेश अहेर पर नगर निगम मुख्यालय के परिसर में एनसीपी कार्यकर्ताओं ने हमला किया। अपराध शाखा विभाग ने आरोपियों की गिरफ्तारी के लिए 5 टीमों का गठन किया है। साथ ही जानलेवा हमले के मामले पर असिस्टेंट कमिश्नर महेश अहेर ने अपनी प्रतिक्रिया दी है। January 2023 मी सगळं भरतो की या गुन्हेगाराविरुद्ध लोपाडा पोलीस स्टेशनला एक पेंड्राईव्ह देऊन एक एफ आय आर दाखल केली आहे, ज्यामध्ये माझ्या हत्येची सुपारी त्यांनी घेतलेली आहे आणि तो त्याच्यात क्लिअर कट म्हणतो आहे की मैं अवार्ड साहेबसे बात किया, अवार्ड साहब बोला महेश मादरचोद आहे और मैं और महेश को मार देगा, मैंने उसका इंतजाम किया, त्याच्यावर त्याच्यावर त्याला अटक झालेली आहे, तो सध्या जेलमध्ये आहे। तर त्यामुळे मी याच पर्यंत होतो की मला गेले 2019 पासून मी मुंबईत सहायक आयुक्त असताना 3 महिने झालेले आहेत आणि मी तिथली अनाधिकृत बांधकाम तोडली तेव्हा मला वारंवार त्यांच्याकडून उशीर होता, वारंवार माझी फॅमिली पण बाजूला उभी आहे, त्यांना माहिती आहे रात्री बेरात्री दारू पिऊन मला व्हॉट्सअपवर विविध वेगवेगळ्या नंबरवर फोन करून वारंवार त्रास देऊन आई वडील शेव्या दिल्या जायच्या, तुला फॅमिलीसह संपर्क करायला सांगितलं जायचं आणि सर्वप्रथमची क्लिप मी तुम्हाला आता देतो आहे ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये तुम्ही नीट ऐका, त्याच्यात तो क्लिअर कट म्हणतो की मी व्हॉट्सअपचे बात किया गुगल मी महेश को मार दिला, हां आणि पोलिसांनी त्याच्यावर माझ्या हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि नौपाडाची एफ आय आर आहे, 5 जानेवारीला तो एफ आय आर मी दाखल केलेला आहे। तर सगळ्या याच्यातनं हे सगळे प्रकार घडलेले, मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि आता गेल्या काही 15-20 दिवसापासून कळवा मुंबईमध्ये आम्ही जी अनाधिकृत बांधकामाचे मोहीम त्यांनीच ट्विट केलेलं असून आमचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकरांची क्लिप व्हायरल केलेली, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो व्हॉट्सअपवर, त्यांना ती सवय रेकॉर्डिंग करून व्हायरल करणं हे करणं मध्ये ते कोणाचंही नाव घरात काही करणार, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो पण ते